त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. बापार्डेकर म्हणून आहे ते कराड साहेबांचं मनोगती ते वाचून आपण घ्या. कराड साहेब आज सकाळीच मला म्हणाले आज माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि मी बोलू शकतच नाही, खरंच या कामगारांच्या प्रेमाने मला भरून आलेलं आहे. तेव्हा तुम्ही कृपया माझं जे मनोगत आहे ते या लोकांसमोर वाचून दाखवावं, त्याप्रमाणे मी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांचं मनोगत आपल्यासमोर वाचत आहे. व्यासपीठावर मान्यवर अधिकारी व माझ्या कामगार बंधूंनो नमस्कार. मी सकाराम भाऊ करात मिस्त्री प्रथम श्रेणी या पदावर महानगरपालिकेच्या सेवेतून 29 वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्त माझा जो सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल प्रथम सर्व कामगारांचे मी आभार मानतो. मी महानगरपालिकेच्या सेवेत याच खात्यात प्रथम 1993 साली आलो. आज जवळजवळ 29 वर्ष या PRC विभागात माझी सेवा झाली आहे. प्रथम कामगार पदावर असताना त्यावेळचे सहाय्यक अभियंता हुल्याळकर साहेबांनी मला वेल्डिंग शॉपमध्ये काम करण्याची संधी दिली. मला पाटील फोरमन, हिरम फोरमन यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळाले. वेल्डिंग शॉपमध्ये मला वेल्डर वेलनकर, देऊलकर तसेच मार्किंग फिटर लोहार यांनी मोलाचे मार्गदर्शन करून वेल्डिंग काम शिकवले. त्यामुळे एवढी मोठी मोठी अवघड जोखमीची कामे यशस्वी पार पाडली. जलवाहिनीची वेल्डिंग हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. ती काळजीपूर्वक न झाल्यास पूर्ण दुरुस्ती काम फुकट जाते. पाईपाच्या आत जाऊन 2-2 तास 4-4 तास आत बसून वेल्डिंग काम आम्ही केले आहे. अशाच एका जोखमीच्या कामाचा उल्लेख मला येथे करावा असा वाटतो. मरो MIDC अंधेरी येथे पाईपात उतरून काम चालू होते. अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह पाईपात माझ्या दिशेने येऊ लागला. वर येण्यासाठी एकच लहान मॅनहोल होता. अशा वेळी आमचे वेल्डर देऊलकर व राऊत यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्याने भरत चाललेल्या खड्ड्यात उडी घेतली आणि मला मॅनहोल मधून हाताला धरून अक्षरशः खेचून बाहेर काढले. हा माझा पुनर्जन्म होता. मला त्यांनी मरणाच्या दारातून बाहेर काढले होते. क्षणाचा जरी उशीर झाला असता तर पाण्याच्या झोताबरोबर पाईपात मी कुठे गेलो असतो याची कल्पना सुद्धा करवत नाही. या दोघांनी मला वाचवले त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. सुतारपदी नियुक्ती झाल्यावर श्री मोतीराम पंचाळ यांनी मला सुतार कामात मोलाची मदत केली. या पदावर असताना सुद्धा जलवाहिनीमध्ये आत उतरून लाकडी कर्वेचर लावण्यासाठी पाईपात जावे लागायचे. साहेबांच्या आदेशाने ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्याचबरोबर तातडीच्या वेळी साहेबांच्या आदेशाने वेल्डिंग कामही केले. नंतर मला मिस्त्री प्रथम श्रेणी पदावर बढती मिळाली. दोन्ही फोरमन यांना मदत करणे, साईटवर व्यवस्था राखणे इत्यादी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. साहेबांच्या आदेशाने येथे सुद्धा वेळी प्रसंगी वेल्डिंग काम केले. काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना पाणी पुरवठा सुरळीत करून द्यायचा हा एकच ध्यास आम्हा सर्व कामगारांचा असतो. आमच्या अधिकारी वर्गात गावडे साहेब, दादरकर साहेब, डोके साहेब, हटवार साहेब यांचे सहकार्य कायम मिळाले व पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामे मी करू शकलो. आमच्या कार्यालयातील करवंदे मॅडम, केरकर मॅडम तसेच झगडे साहेब यांनी माझ्या कार्यालयीन कामामध्ये नेहमीच मला सहाय्य केले. त्यांचा मी आभारी आहे. तसेच मला इतकी वर्षे प्रेम दिल्याबद्दल सर्व ERC कामगारांचे मी मनापासून आभार मानतो. माझी पत्नी सुहासिनी हिने माझी सर्व कौटुंबिक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. मुलांचे शिक्षण पालन पोषण यामध्ये तिचा मोठा वाटा आहे. तातडीच्या कामामुळे 2-3 दिवस आम्ही घरी जाऊ शकत नव्हतो तेव्हा घरची सर्व जबाबदारी तिने उत्तमपणे पार पाडली. माझी मुले, मोठा मुलगा निलेश हिंदुजा हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन आहे तर दुसरा मुलगा प्रथमेश गोदरेज कंपनीमध्ये आहे. माझे वडील भागुकरात हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद व तुम्हा सर्व कामगार बंधूंचे प्रेम मला मिळाले. माझी आई सुद्धा आज येणार होती परंतु तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती येऊ शकली नाही. तिची खूप इच्छा होती. मला ERC विभागाने व महानगरपालिकेने सर्व भरभरून दिले. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. बंधूंनो, निरोप घेताना खूप भरून आले आहे. आपल्या इतक्या वर्षाचा सहवास आज संपणार आहे परंतु आपले जे ऋणानुबंध असेच कायम राहू दे आणि माझ्या सर्व कामगार अधिकार बंधूंना सुखी आनंदी ठेव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथेच थांबतो. धन्यवाद.